सध्या सांगली आणि कोल्हापूर मधील पूर ओसरू लागलाय. अनेक ठिकाणहून मदतीचा ओघही सुरूच आहे. अशातच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने यांनी स्वतः पुढे होऊन पूरग्रस्तांसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून मदत आलेल्या ट्रक मधील अन्नधान्याची पोती चक्क स्वतः उचलली आणि इतर युवक कार्यकर्त्यांसोबत स्वतः काम केलंय. त्यामुळे तुम्ही असा खासदार पाहिलाय का असाच प्रश्न सगळेजण कौतुकानं विचारतायत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांकरता 100 डॉक्टरांचं पथक, वैद्यकीय सेवा साहित्य आणि औषधं यासह इचलकरंजी येथे साहित्य 10 ते 12 ट्रक पोहोचले. पूरग्रस्त नागरिकांकरता कपडे, ब्लँकेट, अन्नधान्य, खाद्यतेल, पेस्ट, बिस्किट आदी जीवनावश्यक वस्तू वाटपासाठी आणण्यात आल्या. आणलेले साहित्य टेम्पो मधून ट्रक मधून उतरवत असताना स्वतः खासदार धैर्यशील माने यांनी पुढे होऊन चक्क स्वतः युवक कार्यकर्त्यांसोबत अन्नधान्याची पोती उचलली. खासदार असून सुद्धा पूरग्रस्त जनतेसाठी आणलेलं साहित्य उतरवण्यासाठी मानेंनी कोणाचीही वाट बघितली नाही. स्वतः पुढे येऊन पोतं आपल्या खांद्यावर घेतलंय, त्यामुळे एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं.